आशियाई चित्रपटांसाठी हक्काचं व्यासपीठ ठरलेल्या थर्ड आय फिल्म फेस्टिवलचं यंदाचं हे 15वं वर्ष. हा फेस्टिवल प्रभादेवीच्या पु ल देशपांडे अकादमीत रंगला. आशिया खंडातील विविध देशांच्या 24 लघुपटांमध्ये इराणी लघुपटाचाही समावेश होता. प्रभात चित्रमंडळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या वतीने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसं आम्हाला लोकांना नवीन चित्रपट एशियन कंट्रीज ते इराण असू दे, चायना असू दे, जपान असू दे, सिंगापूर असू दे, ह्या सगळ्यांचे वेगवेगळे चित्रपट ह्या महोत्सवामध्ये आम्हाला बघायला मिळतात. यंदाचा 15वा थर्ड आय पुरस्कार द डॉटर या इराणी लघुपटाला मिळाला. या महोत्सवाचं वेगळेपण म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीला सत्यजित राय पुरस्कारानं गौरवलं जातं. यंदा हा मान पटकावलाय पुण्याच्या सतीश जकातदार यांनी. सत्यजित राय सतीश सन्मान आज मला मिळाला आहे, त्यामुळे मी गैरवरून गेलो आहे. कारण मुख्यतः हा पुरस्कार एका फिल्म सोसायटी चळवळीतल्या कार्यकर्त्याला मिळालेला आहे. आणि सत्यजित रायची ओळख जरी फिल्म मेकर म्हणून असलो तरी सत्यजित रायनी जो भारतीय सिनेमा परिवर्तन आणलं ती परिवर्तनाची दिशा ही फिल्म सोसायटी माध्यमातून व्यक्त केली आणि त्यामुळे राय पुरस्कारचं महत्त्व माझ्या दृष्टीनं फार मोठंच आहे. आशियाई देशातील कला, संस्कृती आणि राजकारण या चित्रपटांमधून पाहायला मिळालं. मुंबई लाईव्ह.